नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल क्विझ मेनिया या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये आकारिक मूल्यमापनावर आधारित द्वितीय घटक चाचणी इयत्ता सातवी भूगोल विषयाचा सराव पेपर अभ्यासणार आहोत। हा पेपर 8 गुणांसाठी असून हा पेपर तुमच्या सरावासाठी तयार करण्यात आलेला आहे, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। प्रश्न पहिला, अ योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा व विधाने पूर्ण करून लिहा, हा प्रश्न 1 गुणांसाठी आहे। 1, सह्याद्रीच्या पश्चिम भागात हवामान टिंबटिंब आहे। पर्याय आहे थंड, दमट, उष्ण। उत्तर आहे दमट। 2, पृथ्वीचे उत्तर व दक्षिण हे दोन्ही ध्रुव सूर्यापासून समान अंतरावर असतात, म्हणजेच पृथ्वी टिंबटिंब स्थितीत असते। पर्याय आहेत उपसूर्य, अपसूर्य, संपात। उत्तर आहे संपात। ब, एका वाक्यात उत्तरे लिहा, हा प्रश्न 1 गुणांसाठी असून तुम्हाला कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे। 1, ह्यूमस म्हणजे काय? उत्तर, मृदेतील विघटित झालेला जैविक पदार्थ म्हणजे ह्यूमस होय। 2, उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता? उत्तर, 21 जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस होय। क, चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा, हा प्रश्न 1 गुणांसाठी असून तुम्हाला कोणतेही एक विधान दुरुस्त करून लिहायचे आहे। 1, पृथ्वीच्या परिभ्रमण कालानुसार गती कमी अधिक होत असते, हे विधान बरोबर आहे। 2, वसंत संपात व शरद संपात स्थितीत दिनमान लहान असते, हे विधान चूक आहे, कारण वसंत संपात व शरद संपात स्थितीत दिनमान व रात्रमान समसमान असते। प्रश्न दुसरा, अ कारणे लिहा, हा प्रश्न 2 गुणांसाठी असून तुम्हाला कोणत्याही एका विधानाचे कारण लिहायचे आहे। 1, सह्याद्रीच्या पश्चिम भागात बेसाल्ट खडकापासून जांभी मृदा तयार होते। उत्तर, सह्याद्रीच्या पश्चिम भागात पावसाचे प्रमाण जास्त आहे, या भागात हवामान दमट आहे, त्यामुळे या भागात बेसाल्ट या मूळ खडकाचे मोठ्या प्रमाणावर अपक्षालन होऊन त्यापासून जांभी मृदा तयार होते। अशा प्रकारे सह्याद्रीच्या पश्चिम भागात बेसाल्ट खडकापासून जांभी मृदा तयार होते। दोन, कोकणातील लोकांच्या आहारात तांदूळ जास्त असतो। उत्तर, कोकणातील उष्ण व दमट हवामान, गाळाची मृदा व भरपूर पर्जन्य हे घटक तांदळाच्या पिकाच्या वाढीस अनुकूल ठरतात व त्यामुळे कोकणात तांदळाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते। स्थानिक उत्पादनानुसार मानवाचा आहार निश्चित होतो, त्यामुळे कोकणातील लोकांच्या आहारात तांदूळ जास्त असतो। व, थोडक्यात उत्तरे लिहा, हा प्रश्न 2 गुणांसाठी असून तुम्हाला कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे। 1, मृदेत क्षारतेचे प्रमाण का वाढते? उत्तर, शेतीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यासाठी जलसिंचनाचा वापर केला जातो, अतिरिक्त जलसिंचनामुळे जमिनीतील क्षार वर येतात व जमीन खारपट बनते, अशा प्रकारे अतिरिक्त जलसिंचनामुळे मृदेत क्षारतेचे प्रमाण वाढते। 2, विषुववृत्तीय भागात ऋतूंचा प्रभाव का जाणवत नाही? उत्तर, विषुववृत्तीय भागात वर्षातील बहुतांश दिवशी सूर्यकिरणे लंबरूप पडतात व दिनमान व रात्रमान जवळजवळ सारखेच म्हणजेच 12-12 तासांचे असते। विषुववृत्तीय प्रदेशात वर्षभरातील विविध काळात सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णतेत
विशेष फरक पडत नसल्यामुळे हवामानाच्या स्थितीत फारसा फरक होत नाही, त्यामुळे विषुववृत्तीय भागात ऋतूंचा प्रभाव जाणवत नाही. क. आकृती काढा. हा प्रश्न एक गुणांसाठी असून तुम्हाला कोणतीही एक आकृती काढायची आहे. एक, अपसूर्य व उपसूर्य स्थिती. तर खाली दिल्याप्रमाणे तुम्हाला अपसूर्य व उपसूर्य स्थितीची सुंदर व सुबक अशी आकृती काढायची आहे व या आकृतीला योग्य अशी नावे द्यायची आहेत. दोन, संपात दिन. तर खाली दाखवल्याप्रमाणे तुम्हाला संपात दिनाची सुंदर व सुबक अशी आकृती काढून या आकृतीला योग्य अशी नावे द्यायची आहेत. तर अशा प्रकारे आज आपण इयत्ता सातवी द्वितीय घटक चाचणी भूगोल विषयाचा सराव पेपर अभ्यासलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा लाभ घेता येईल. थँक्यू.